आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा तुम्ही तर माझ्याकडे वळूनही बघितलेलं नाहीये, मग तुम्हाला कसं माझं भूतकाळ भविष्य काय माहिती? हाय, तू एका अडचणीत अडकली आहेस. तुला कुणीतरी भीती घालून बांधून ठेवते, बरोबर ना? हो बाबा, मला तुमच्याकडून उपाय हवाय. कशाबद्दल उपाय? आमच्या घरात एक बाई आहे, तिच्या अंगात येत. अंगात येत म्हणायचं नाही, अंगात शक्ती येते असं म्हणायचं. बाबा तुम्ही आता म्हणालात ना अंगात शक्ती येते, तीच शक्ती आणि त्याच व्यक्तीवर मला कंट्रोल मिळवायचा आहे. कंट्रोल? कंट्रोल सगळ्यांनाच हवा असतो, नेत्यांना खुर्चीवर, विद्यार्थ्यांना गुरुजीवर, नवऱ्याला बायकोवर, बायकोला नवऱ्यावर. कंट्रोल मिळवण्याच्या नादात आउट ऑफ कंट्रोल होतात माणसं. तुम्ही माझं सांगा ना बाबा. तुला काय वाटत? मला हे माहित नाही तू कशासाठी आली आहेस. तुझ्या भूतकाळाच पान पान वाचून झालंय माझ आणि भविष्याचंही. बाबा तुम्हाला माझा भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही कसं माहिती? मूर्ख पोरी, करी टरबुजाचे अंगूर तो बंगूर. दिव्य शक्ती आहे मला, मला सगळं सगळ्यांकडे न बघता सुद्धा कळत. मग मला त्या व्यक्तीवर कंट्रोल मिळवायचा उपाय सांगा ना बाबा. जगावर कंट्रोल मिळवण्याचा रिमोट आपल्यातच दडलेला असतो पोरी, म्हणून त्या व्यक्तीवर कंट्रोल मिळवण्याआधी तुला स्वतःवर कंट्रोल मिळवायला हवा. खर तर तुझ्यासारखी बाई कुणालाही आपल्या तालावर नाचवू शकते, पण काय? पण त्याआधी तू कुठे चुकतेस हे तुला कळायला हवं. मी कुठे चुकते बाबा? हा हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, माल वेळेत पोहोचेल. हा हो, एकदम फ्रेश आहे. हो 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 हो, पैसे द्या. ऐका ना, तो जो माणूस माल घेऊन येईल त्याला पैसे देऊ नका. ते विश तुम्ही काम करा ना, माझ्या नंबरवर पैसे पाठवून द्या. हा, ते पैशांच्या ह्याच्यात आपण तिसऱ्याला ठेवायलाच नको, आपण दोघेच बघूया ते. हा हो हो, तुम्ही लिस्ट पाठवली आहे ती मी क्रॉस चेक करतो आणि सांगतो तुम्हाला. हो हो हो, बर बर बर, ठीक. आकाश, मेजवानी हॉटेलची ऑर्डर पोहोचली? हो, गेली गेली गेली. आणि त्या कॉलेज रोड वरती जे मेस आहे त्याची काय पेमेंट वगैरे येणार होत? उद्यापर्यंत घेतो त्यांच्याकडनं. बर. आणि आकाश, ते जरा जीवनरेषा हॉस्पिटलच्या कॅन्टीनचे ऑर्डर मिळते का बघ ना जरा. ठीक आहे, बघतो आज जाताना बघतो. समीर, आता भाऊजींचं सुद्धा जेवण झालंय, चला ना तुम्ही पण जेवायला. आलो 5 मिनिटात, होतच आले बरं. हे असं 5 मिनिटं 5 मिनिटं करून आता तासभर होत आलाय, चला जेवायला. आलो ग, काम होतच आलंय, तू वाढल तर की? नाही, मी नाही वाढणार, ते थंड होतं जेवण. त्यापेक्षा तुम्ही काम बाजूला ठेवा आणि जेवून घ्या, चला. आलो ग, आलो आलो, थांब.
मी आलो जरा एक काम आहे माझं. ए तू कुठे निघाला? उद्याची ऑर्डर तयार करायची आहे. करूया करूया दादा. आई का रे माझा मित्र आहे इथे चौकात वाट बघतो. माझी 15 मिनिटात जाऊन आलोय बा. मी लगेच निघून आलोय बा. काय माणूस आहे सगळी कामं पडलेली आहेत आणि गेला निघून. तुमच्यामुळेच. मी काय केलं? अहो तुम्हाला नीट जेवता यावं आणि मला नीट आग्रह करता यावं म्हणून गेले ते. तू आग्रह करतच होतीस. आता नीट आग्रह काय असतो? हा असा. अच्छा असा असा आग्रह तू रोज करणार असशील तर लंच टाइमला मी काही ना काहीतरी कारण सांगून आकाशला बाहेर पाठवत जाईल. पुन्हा भरवणार नाहीये मी. चला आता. तुझे ग्रह तुझ्या पाठीशी आहेत पण सगळे ग्रह तुझ्यावर रुसले आहेत. कारण तुझ्या जिभेवर तुझा ताबा नाहीये. आपल्यावर जीव लावणाऱ्या माणसांना मोठ्यांना तू टाळताड बोलतेस म्हणून तुझे ग्रह तुझ्या पाठीशी राहत नाही. मग यावर उपाय सांगा ना बाबा. वेसन जिभेला वेसन लगाम. प्रॉब्लेम आहे गौण. तू पाळायला हवं मौन. मौन? हो मौन. फक्त 48 आवर मग कामाला लागतील माझ्या पावर. सलग 48 तास मौन पाळ. तुझ कल्याण होईल बाळ. 48 तास म्हणजे 2 दिवस. जमेल जमेल. पण एक अट आहे. कोणालाही कळायला नको की तुझं मौन आहे. कुणी काहीही बोललं तरी मौन ठेवायचं. चेहरा हसरा ठेवायचा. मौन सुटता कामा नये. अन्यथा व्रत कामा नये. आता ग्रह पाठीशी हवे असतील तर हे करावंच लागेल. आधी ग्रहांचा रुसवा घालव मग तुला हवं ते घडेल. तुला जी शक्ती त्रास देते त्याच्यावर तू सहज ताबा मिळवू शकशील. दर 2 तासांनी वास्तूचा पाया पड. पण वास्तूचा पाया पडताना कुणाला दिसायला नको. बाबा पण 48 तासात मौन आणि इतक्या अटी. मग काय वाटलं तुला त्या सगळ्या गोष्टी साबुदाण्याच्या खिचडीवरती जमतील? तुला काय करणार ग्रहांचं महत्व? जमणार नसेल तर चालती हो. चालती हो बाबा. नाही मला जसं जमेल ना तसं करते. मी करते. चालती हो. जाते. चालती हो. जाते. सर. अरे संपू कसं झालं काम? सर तुम्ही ना हात नको जोड. हात नको जोड. सर काय केलं तुम्ही? हे काय केलं? आम्ही जेव्हा एकांकिकेमध्ये काम करायचो आणि ऍडिशन घ्यायचो तेव्हा तुम्ही आमच्यावर चिडायचात ना. मग आता तुम्ही ऍडिशन का घेतली? अरे ऐन वेळी सुचते आपल्याला असं काहीतरी. पण स्पॉन्टिनिटी बघ ना. अहो ही स्पॉन्टिनिटी आम्ही दाखवायचो तेव्हा आमच्यावर ओरडायचात ना. आता तुम्ही ऍडिशन घेतली तर किती मोठा गोर झालाय तुम्हाला कळतंय का? अरे काय गोर झाला? तू सांगितलं तसं बोललो मी. अहो सर पण 48 तास मेन्शन करायची काय गरज होती?
आता 48 तासानंतर माझ्या सासूला सगळं ऐकावं लागेल त्या वृंदाचं. 48 तासानंतर जेव्हा ती बाई परत येईल आपल्याकडे तेव्हा काय बोलणार आहोत आपण तिला? आपलं बिंग नाही का फुटणार? अरे इथेच चुकता तुम्ही. 48 तास मौन धारण करेल का कुठची बाई? अहो वृंदा आहे ती, तिने मनात आणलं ना तर 72 तास सुद्धा मौन धरेल ती. अरे तू कधी आलास? कोण कोण आलं? अहो बाबा कोण काय? हा काय आकाश? आकाश? अहो बाबा आता इथे होता, गेला कुठे? इथे कोण आहे इथे? मुक्ता काय तुला काही आठवण येते का त्यांची? भेटायला जावं असं वाटतंय का तुला त्यांना? नाही नाही बाबा असं काही नाहीये. पण आता इथे होता, गेला कुठे? हा बघा, हा काय आकाश बाबा, मी तुम्हाला म्हणाले होते ना तुमच्या बाजूलाच तर रे. हा इथे कुठे? कोण इथे? काय चाललंय तुझ मुक्ता? की इकडे कसे काय असतील आकाश राव मला सांग. ते तिकडे दुकानात नाही का बाबा? मला मला भास होत आहेत की काय? पण नाही ते आकाश, ते मला जमणार नाही आकाशराव. काय काका तुम्ही पण थोडं अजून नाटक खेचायचं ना. चांगली फिरकी घेतली असती या फिरकी मास्टरची. म्हणजे एक आकाश तू ना तुला मारू दे, लागतंय मग लागू दे. मारतेस काय नवऱ्याल तू? बाबा तुम्ही पण सामील झाला त्याच्यात. मग मित्रांनी मदत मागितल्यावर करायला नको का? माझी नुसती दावाई नाही, मित्र सुद्धा आहेत ते. मग बाबा मग मित्र जरा चांगले निवडा. जळते जळते आपल्यावरती. नाही तर काय, कशी करतो ती? अबघ आकाश 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 चेहरा बघूय ना तिचा मला. हो सर, तुम्ही कशाला ऍडिशन घेतलीत? ऍक्टर आहेत ना तुम्ही? ऍक्टर आहेत ना? मग रायटरने लिहून दिले तेवढं बोलायचं ना. पेमेंट तेवढी मोमेंट एवढं करायचं असतं. पण नाही, सगळा गोळ घातला तुम्ही ऍडिशन घेऊन. अरे ठीक आहे ना चंपू, आपण करेक्शन करूया. काय 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 करेक्शन? काय करेक्शन करणार तुम्ही? करेक्शन करायला हे काय नाटक आहे, सिनेमा आहे का काय? अरे काळजी कशाला करतो चंपू? हे बघ, तू तिला परत मला भेटायला सांग. मी तिला सांगतो 48 तास नको, कंटिन्यू करावं लागेल तुला. ग्रह फारच रुसलेत तुझ्यावर. ग्रह फार रुसलेत म्हणून ते ग्रहांचं रुसणं ना मला सांगू नका तुम्ही. हा माझी सासू माझ्यावर रुसली तर माझं काय होईल याचा विचार करा. अरे सासूला एवढं काय घाबरतोस तू संपू? एवढं घाबरतोस म्हणे? तुम्हाला माहितीये का माझी सासू कशी आहे? 2 राहू, 4 केतू आणि 5 शनी एकत्र आणले ना तेव्हा माझी सासू बनते. वाट लावली तुम्ही माझी. अरे संपू घ्या, आला माझ्या सासूचा फोन. आता आपण दोघं कायमच संपू. हॅलो आई, बोला. हॅलो हॅलो दवे बापू, झालं का काम नीट? काम नीट झालं? अहो मी असताना काम नीटच होणार ना. नीटच होणार, पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. झालाच का? मला काम सांगायचं ना, काहीतरी गोळ घालणारच पाहिजे. काय झालं आता, तिला संशय आला का? नाही नाही, संशय वगैरे कसला आई. ते काय झालं काय माहितीये का, मी माझ्या सरांना घेतलं होतं ना ऍक्टिंग करायला, तर ते असं म्हणजे असं चुकून बोलून गेले की 48 तासाचं मौन धारण वगैरे करावं लागेल, मगच ती बाई तुझं ऐकेल वगैरे. काय 48 तास फक्त? अहो म्हणजे 2 दिवस झाले. 2 दिवस तिने मौन पाळलं बाई, मग काय तिच्या तारावर नाचायचं? मी काय केलं तिने? जावे बापू सूड उगवलात बाई माझ्यावरती. आई अहो सूड काय, सूड कशाला? आपली काय दुश्मनी आहे का? अहो वी आर द टीम वाले आहोत ना आपण. नाही नाही सूडच उगवलाय बाई तुम्ही.
काय करू बाई आता मी हा मला तर आता कळेन असं झालंय काय करू म्हणून एक काम धड करत नाही जावई तुम्ही घोळ करून ठेवलाय बाई तुम्ही जावई आता तिच्या तालावर नाचायला लागेल मला भांडी सगळी काम सांगेल बाई ती मला आली वृंदा आली जावई हे आता फोन बाई मोठ्या मोठ्या बाता आणि लोकांच्या खात्यात लागता असं आहे तुमचं तर ठेवते ठेवा फोन काय गो कुठे गेली होती ऑर्डरी पूर्ण करायच्या होत्या ना कुणी काही बोललं तरी मौन ठेवायचं सलग 48 तास मौन पाळ तुझ कल्याण होईल बाळ मौन सुटता कामा नये कोणालाही कळायला नको की तुझ मौन आहे अगं काय विचारते मी ताई अगं काय झालं कुठे गेली होतीस तिला काय झालं नाही व्रताला सुरुवात केली का काही नाही खूप छान वाटतंय आज समीर भाऊ सोबत तेवढ्यात जाऊन आल्यापासून एकदम फ्रेश वाटू राहिलं काय ग तुझं जे काही काम होत ते झालं का कुठेतरी जाणार होतीस म्हणलीस ना हा अगं मग बोलत का नाहीयेस का आता तू पण माझ्याशी बोलायचं नाही असं ठरवलं का मौन बिऊन धरलंयस काय सांगताय काय ते काय जरा गोळ म्हणून बसलाय बाई आता हिने जर मौन पाळलं ना 48 तास मला हिच्या तालावर नाचायला लागेल जावा हिना सगळ्या गोळ करून ठेवतात अग बोल ना ताई ताई तू भाजी कोणती करणार आहेस अरे अच्छा मेथीची भाजी करतेस बर बर बंद पडलेल्या टीव्ही सारखी वागते काही प्रश्न विचारावे उत्तर देतच नाही मौन व्रत सोडतच नाही ती काय करावे आता टीव्हीचा रिमोट वर आहे ना आपल्याकडे म्हणजे हे बघा बाबा येत आहे बाबा पहिले आल्याला आभाला हाक मारणार पण आपण तिला वर थांबवून ठेवायचं आता आभा येत नाही म्हटल्यानंतर बाबा वृंदाताईला हाक मारणार मग आता बाबांनी हाक मारली म्हटल्यानंतर वृंदाताईला बोलावं तर लागणार ना है ना चला चला आबा ए आबा बाबा आपल्याला वृंदाताईचं व्रत मोडायचंय की नाही थांब जा वृंदा हे आबा कुठे गेली का हाका मारतो तिला ऐकायला येत नाही का हे आकाशराव आणि मुक्ता बाहेर कुठेतरी फिरायला गेले येताना बाहेरून जेवून येतील
त्यांचा स्वयंपाक करू नको हे सांगायचंय तुला. आणि हे बघ, मी सुद्धा आता येता येता तो खामकर भेटला मला वाटीमध्ये, त्याच्याबरोबर टपरीवर चहा घेतला, ज्यातनं तोच खाल्ला. तेवढं आता माझंही जेवण जरा कमीच कर. आणि ही आबा गेली कुठे? अरे समीर राव आणि ओवी आले का दुकानात? ना काय नुसतं हसतेस काय? माझ्या प्रश्नाचं काही उत्तरच देत नाहीयेस तू, नुसतीच हसते. काय झालंय? हा झालंय का सगळं ठीक आहे ना बाबा? काय झालं? काय दाढ दुखते? दाढ दुखते? अरे बापरे, अरे सुरू झाली आहे थोडीशी. हा बर, एक काम कर, ते काय ते लवंग आहे ना, लवंग त्याची दाढी खरी धर, म्हणजे जरा दुखणं कमी होईल. दुखतंय का फार? हा मग लवंग धर दाढीमध्ये, हा बरं वाटेल जरा. कुठे गेली काय कळत नाही. मास्तरांच्या पोरी सुद्धा खोटं बोलतात. तस नाही, आपल्याला तिचं मूल तोडायचं आणि तिने दाढ दुखीचं कारण सांगून आपलं स्वतःची सोय करून घेतली. असा गोळ घातलाय ना बाई, 48 तासाच्या आजचं मौन कस तोडायचं? 48 तास सांगितलेत ना. आपण दर थोड्या थोड्या वेळाने तिचं हे व्रत मोडण्याचा प्रयत्न करू. स्टेज 3 ब्रेकिंग द मौन. कोल्ह्याचा बंदोबस्त करायला गेले आणि वाद घेऊन आले. काय?